Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. अति आगाऊ झालाय हा माणूस. समजतो कोण स्वतःला देव जाणे. आणि घर घ्यायचं एकट्याचं आहे का? घर इतरांचं पण आहे ना. माझं तोंड बघायचं नाहीये म्हणे. नको बघूस ना तोंड माझं. ठरलंय असं की मी घरात असताना म्हणजे माझ्या चपला बाहेर असताना यांनी आत यायचं नाही. हा का आला? हा आला ना आत. मी इतकी वाईट दिसते का काय? नाही ना, मी वाईट दिसतच नाही, मी मस्तच दिसते. हा वाईट आहे, याच मन वाईट आहे. काय म्हणाला माहितीये? घरात घुसून आली म्हणे. मी घुसले ह्याच्या घरात? घुसले असं म्हणत का कोणी? घरात आली असं म्हणावं ना. घुसून आता किती वेळ चालणार? काय माहिती, आपण प्रेक्षक आहोत ना, आपण बघत बसायचं. एकदा तिची ती सगळी तणतण संपली ना, मग कळेल आपल्याला काय झालंय नक्की. ते आहेच म्हणा. आणि मी काही स्वतःहून गेले नव्हते. मला माई मावशींनी फोन केला की अनामिका अगं येऊन जा, त्यांना बरं वाटावं म्हणून गेले ना मी. आता त्यांना काय सांगू? नाही, मला नाही जमणार. कारण काय आहे ना माई मावशी, तुम्ही अगदी छान आहात, पण तुमचा तो भाचा आहे ना, तो महाडुचका आहे. असं सांगू मी त्यांना? आता तुम्हाला वाईट वाटलं ना तरी चालेल, पण त्याचा हट्टच आहे असा, तर काय करायचं? तुम्ही दोघी अशा का बघताय माझ्याकडे? म्हणजे तिकडे काय झालंय एवढं सुद्धा विचारावंसं वाटत नाहीये का मला? तुम्हालाही त्याच्यासारखा माझा कंटाळा आलाय? नाही, बरोबर आहे, मी आहेच तशी. तुम्हालाही कंटाळाच आला असेल माझा. जाऊ दे, मी काही इथं बसू, मी जातेच. कशी थांब थांब. काल काय झालं असं विचारलं म्हणून रागावलीस, आज चौकशीच केली नाही म्हणून रागावलीस. काय करायचं काय? आम्ही कालचं वेगळं होतं, आजचं वेगळं. बर ठीक आहे, सॉरी सॉरी. आता सांग बरं आम्हाला काय झालं तुला. नाही, तुम्हाला माझी काळजीच नाहीये. अगं पण आता विचारतोय ना काय झालंय म्हणून, मग आता सांग की. असं नाही, आता मी सांगितलं म्हणून विचारताय तुम्ही. तुम्हाला आतून वाटलेलं नाही की हिला विचारावं काय झालंय ते. आणि तसंही आता मला सांगायचं नाहीये, मी चालले झोपायला. ए मम्मा, असं कोण करतोय? काय चाललंय इथं? तिला आत्ताच सांगा. सतत जर चिडचिड करायला लागली ना अशी, मी पार्टी चेंज करीन, पट्याच्या साईडनी जाईन. आधीच सांगते. असं वागल्यावर कसं करायचं आता? नील जसं वागतो ना तसं करायचं. प्लीज, मी त्याच्याशी खूप चांगलं वागते. तुला वाटतं? अगं तू जास्त डेंजरस आहेस. आजी, तू तुझं काय करायचं ते सांग मला. ती तुझ्यावर चिडलीय का? ती कुणावर चिडलीय? पट्ट्या. आता प्रेमात आहेत ना दोघ, त्याच्यामुळे असे हट्टे होतात. अगं अपेक्षाही वाढतात. अपेक्षा पूर्ण झाली नाही रे, नाही लगेच खट्टो. पण अपेक्षा पूर्ण झाली की आनंदी आनंद जरा जास्तीच. त्याच्यामुळे त्यांना काय करायचं ते करू दे ना. आपण मध्ये पडायचं नाही. आजी, लाईफ लेसन्स आहे ना ऑल. तुला गरज आहे ना जरा लाईफ लेसन्सची. असू दे यार, तू ओरडलीस तरी मला आवडतं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.